पलूस कडेगाव मधील भाजपाला खिंडार फुटलंय. संतगाव ग्राम पंचायत सदस्यांसह संपूर्ण भाजपा राष्ट्रवादीत विलीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सध्या भाजपामध्ये आउटगोईंग सुरू असून दुखावलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीकडे अधिक कल दिसत आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड हे पदवीधर आमदार झाल्यानं त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अंकलखोप गटाचे जिल्हा परिषद सदस्य नितीनबाबा नवले यांच्या पाठोपाठ अंकलखोप जिल्हा परिषद गटातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. आज संत गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, अपर्णा सावंत, रेखा जाधव यांच्यासह युवक नेते राहुल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नितीन नवले यांच्या उपस्थितीत कुंडल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश समारंभप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हेतू हाच होता की एक सुजवेळ चेहरा, एक चांगला चेहरा, सुसंस्कृत चेहरा आपल्या पलूस कडेगाव तालुक्याला मिळाला पाहिजे आणि पलूस तालुक्यातलं पहिलं नेतृत्व हे आमदार म्हणून येत आहे ही तालुक्यातील प्रत्येक जनतेची भावना होती. आणि आल्या आल्या अण्णाने असंच काम केलं की जवळपास 8 ते 9 कोटीचा निधी या पलूस तालुक्यासाठी आणला आणि त्याची कामं आता चालू होत आहेत आणि मागं पुढे झाली पण ती कामाचा निधी त्यानिमित्तानं आलेला आहे आणि तिचं काम करायचं सुरुवात झालेलं आहे. आणि असं असताना तालुक्यासाठी ही पहिले पायरी होती की विकासासाठी जनतेला असं वाटायला लागलं की हे सगळं आधीच झालं असतं तर आणखी 5 वर्ष आपण पुढे गेलो असतो. पण काही हरकत नाही, काही गोष्टीला वेळ यावी लागते. ही सुरुवात चांगली सुरुवात म्हणावी लागेल. त्याच्यापुढं प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येक पाऊल हे आपल्या अण्णांचं नक्की असेल. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून, आपल्या सगळ्यांच्या योगदानातून आपण पलूस तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष चांगला बळकट करूया. परत मोहन पाटील सर माडी डॉक्टरांची नियुक्ती झाली फादरबॉडीच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी. त्यांनी देखील पायाला बेगरी लावून प्रत्येक गावोगावी बैठका घ्यायचं चालू केले. त्या दृष्टीने एक नवीन वातावरण त्यानिमित्त तयार होते आणि या दृष्टीनं आपल्याला तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला चांगला बळ द्यायचं, आधार द्यायचं काम आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना करावं. कारण प्रत्येक कार्यकर्त्यांना जर सन्मान दिला, प्रत्येक कार्यकर्त्यांना आधार दिला तर निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाकडं आणखी ह्याच्यापेक्षा जास्त ओढा, जास्त लोक मोठ्या संख्येने येतील असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाचं एक चांगलं वातावरण या दोन्ही तालुक्यात हे मतदारसंघात तयार झाले आणि हे वातावरण असंच वाढीस लागेल अशी अपेक्षा आपल्या निमित्तानं व्यक्त करतो. आपण राष्ट्रवादी पक्षात आला, पूर्वी पक्षातच होता पण काही कारणामुळं आपल्याला लेबल वेगळा लागलं पण काही हरकत नाही. परत आपली घरवापसी नक्की झाली. निश्चितपणाने तुम्हाला चांगलं अभिमान वाटेल असं काम राष्ट्रवादी पक्षात मिळेल, सन्मानाची वागणूक मिळेल आणि नितीनबाबांच्या रूपानं, तुमच्या सगळ्यांच्या रूपानं राष्ट्रवादी पक्षाला पलूस तालुक्यामध्ये बळकटी निश्चित येईल असा विश्वास, अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि माझं भाषण संपलं. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.